तिथे राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजित पवार गटाविरोधात शरद पवार प्रचाराच्या रिंगणात उतरले. दिलीप वळसे पाटील यांच्या आंबेगाव विधानसभा मतदारसंघात शरद पवारांची सभा पार पडली. यावेळी शरद पवारांनी अजित पवार गटावर जोरदार हल्लाबोल केला. सर्व काही देऊनही निष्ठा न पाळणारे लोकांची काय निष्ठा पाळणार अशी घणाघाती टीका शरद पवारांनी केली. तर दिलीप वळसे पाटलांना पराभूत करा असं आवाहन देखील शरद पवारांनी मतदारांना केलं आहे. ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे, जसुभासांचा वारसा आहे, त्यांनी काय केलं? त्यांना काय द्यायचं ठेवलं? काय कमी द्यायचं ठेवलं? विधानसभा दिली, मंत्रीपद दिलं, अनेक मंत्रीपद दिली, विधानसभेचं अध्यक्षपद दिलं, देशाच्या साखर धंद्याचं सर्व हिंदुस्थानचं अध्यक्षपद दिलं, अनेक संस्थेवरी काम करण्याच्या संबंधीची संधी आणि प्रतिष्ठा दिली. आणि एवढं सगळं दिल्याच्या नंतर सुद्धा दत्तुभासांच्यावरील जी निष्ठा होती त्या निष्ठेची 5% सुद्धा निष्ठा आज निघून जाण्याच्या संबंधीची भूमिका घेतल्याच्या नंतर या नेतृत्वाने दिली. आणि म्हणून जे निष्ठेला प्रामाणिक असं असतील, आम्हा लोकांच्या निश्चयाला साथ देत असतील, ते तुला सत्तेमध्ये निवडून देणाऱ्या नागरिकांची सुद्धा निष्ठा ठेवणार नाही. आज प्रधानमंत्री कुठं कुठं काय काय बोलतात. महाराष्ट्राचे एक मुख्यमंत्री होते, त्या मुख्यमंत्र्यांचं नाव अशोक चव्हाण. त्यांच्याबद्दल प्रधानमंत्र्यांनी कुठंतरी जाहीर बातमी केली, भाषण केलं, परिणाम काय झाला? दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी अशोक चव्हाण उठले, मुख्यमंत्री ज्यांना काँग्रेसने दिले ते विसरले आणि भाजपमध्ये जाऊन बसले. आज या ईडीच्या दमदातीने, सीबीआयच्या दमदातीने, अटक करण्याच्या दमदातीने पक्ष फोडणं, माणसं फोडणं, पुजारी फोडणं त्यांना जायचं असेल तर तुरुंगात जावं लागेल, नाही आमच्या पक्षामध्ये जा. एक साधी म्हण त्यांनी आली कशी, हल्ली भ्रष्टाचारांचा एक नारा आहे, भ्रष्टाचारांचा नारा तुरुंगापेक्षा भाजपवर. आणि म्हणून तुरुंगापेक्षा भाजपवर ही भूमिका आज या देशामध्ये अनेक राज्याचे नेते हे स्वीकारायला लागलेले. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.